आमच्या आज आंदोलनाला झेडपी इकडनं सर्व ऑल कंत्राटी कर्मचारी इथं हजर आहे आणि आम्ही 14 वर्ष झाली, कोण 17 वर्ष झाली, कुणाला 12 वर्ष झाली आम्ही सेवा देतोय। कोविड काळात आम्ही कोविड योद्धा म्हणून सर्व काम आणि शासनाने दिलेल्या नियमानुसार आणि जेव्हा बोलवलं तेव्हा आम्ही अहोरात्र आम्ही सेवा दिली। तरी पण सरकार आज गप्पच बसतंय, नुसते आश्वासन देते, आश्वासनाचं काही पुढं फॉलोअप करत नाही, जे आश्वासन देते त्यात आमचं काहीच होत नाही। आझाद मैदानावर मुंबईमध्ये सर सावंत सरांनी आम्हाला आश्वासन दिलं की 100% भरती असेल तर 30% आम्ही कर्मचारी कायम करू, पण त्या 30% कर्मचाऱ्यामध्ये आमचे 40,000 कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्याबरोबर आमचा नंबर कधी लागणार? आम्ही 25 ऑक्टोबरपासून आंदोलन करत आहोत, पण त्या आंदोलनामध्ये आम्हाला जसं पाहिजे तसं आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत। आम्ही काळी फिती लावून सेवा करत होतो कारण की जनतेचे हाल होऊ नये, जनतांना मिळालेल्या आरोग्य सेवेसाठी आमची निवड आहे, म्हणून काळ्या फिती आम्ही लावून आंदोलन केलं। काळ्या फिती लावून आंदोलन केलं आझाद मैदानावर माझी एक महिला सुनीता पवार, ह्या आंदोलनामध्ये आमच्याकडनं सरकार काहीतरी न्याय देईल म्हणून तिने 1-3 महिन्याची गरोदर असताना सरकारने दिलेल्या घोषणेला तिला अचानक आक्रोश आंदोलनामध्ये त्यांनी सहनशील करू शकली नाही, घरी पोचत नाही तोपर्यंत तिचा जीव गेला, तिचा जीव गेला तरीही सरकारने न्याय द्यायचा तर नाही। परत आम्ही एकत्र काळी फिती बंद करून आंदोलनाला आज उतरलो आहोत। कोविड योद्धा नाव नुसतं देऊ नका साहेब, कोविड योद्धा नाव देऊ नका। मला एक सांगा साहेब, महाराष्ट्र एवढं मोठं आहे, ओडिसा मणिपुरम हे सगळे राज्य एवढे छोटेसे असून सुद्धा तरी 25 ते 30 हजार कर्मचाऱ्यांना कायम करून मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू आले। आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधी आमच्यासाठी शोधकळा मांडेल, कधी मांडणार हे आम्हाला न्याय मिळायलाच पाहिजे। जोपर्यंत तुम्ही म्हणताय तसं त्या मान्य आहेत, पण जे कर्मचाऱ्यांना एज होत आहे त्यांना समायोजन करा, राहिलेल्या कर्मचाऱ्यांना समान वेतन समान काम द्या, जेणेकरून त्याच्या तुटपुंज्या पगारीवर त्यांची फॅमिली नाही चालत हो साहेब। आज माझे मुलं शिक्षणासाठी तडपतात, तुम्ही चांगले अधिकारी असून चांगल्या चांगल्या स्कूलमध्ये शिक्षण देताय, मग ही कोविड योद्धाचे मुलं का चांगल्या शाळेत शिक्षण घेत नाही, का चांगल्या शाळेत शिक्षण घेत नाही? मी पारधी समाजाची आहे, या पारधी समाजाच्या मुलीला जर न्याय देत नाही तर दुसऱ्या आरक्षित लोकांना SC ST BP सगळ्या लोकांना कसं मिळणार न्याय, कसं मिळणार न्याय? मला हे न्याय मिळालाच पाहिजे, जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आक्रोश आंदोलनाने जीव गेला हरकत नाही, पण आम्ही आंदोलन चालूच ठेवणार। आम्ही जवळजवळ 15 वर्ष झालं कंत्राटी कर्मचारी काम करतो, आमची सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला सबसकट तुम्ही समायोजन केलं पाहिजे, आणि जर समायोजनला जर वेळ लागत असेल तर सगळ्याला समान काम समान वेतन मिळालं पाहिजे, असे आमच्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची एकच सरकारला कळकळीची विनंती आहे। आणि आमचं सध्या काम बंदलं आहे तरी आम्हाला न्याय मिळावा।